या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचा भिडू बच्ची भाऊ कळू आणि मी गेल्या सतरा वर्षापासनं युवा स्वाभिमान पार्टी सोबत सातत्याने जुळलो होतो पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी पंधरा वर्ष काम केलं महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून मुख्य प्रवक्ता म्हणून मी काम करत होतो माझ्या काही वेदना होत्या माझ्या काही व्यथ्या होत्या त्या गेल्या चार महिन्यापासून सातत्याने मी नेतृत्वाकडे वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत होतो परंतु कदाचित नेतृत्वापर्यंत माझ्या भावना पोहोचवल्या गेल्या नाही आणि कदाचित त्यामुळे उद्विग्न होऊन आणि माझ्या कार्याची दखल घेतली म्हणा किंवा नाही घेतली म्हणा भाऊ मी तुमच्याकडे कुठल्याही अपेक्षेने आलेलो नाही हे सगळ्यात पहिले मी या ठिकाणी स्पष्ट करतो कारण बच्चू भाऊ म्हटल्यानंतर दिव्यांगांचा दैवत आहे बच्चू भाऊ म्हटल्यानंतर शेतकरी शेतमजुरांचं दैवत आहे आणि बच्चू भाऊ म्हणजे जे करणार तेच बोलणार आणि बोलल्यावर ते निश्चितपणे करून दाखवणार म्हणून जनता जनार्दनाचे आशीर्वाद भाऊ तुमच्या पाठीशी सातत्याने आहे मी आज कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही माझी भूमिका मी योग्य वेळी सगळ्या प्रतिनिधींसमोर माध्यमांसमोर मांडेल परंतु एकच सांगतो कार्यकर्ता जगला पाहिजे कार्यकर्ता टिकला पाहिजे कार्यकर्ता वाढला पाहिजे यासाठी नेतृत्वाने जर काम केलं निश्चितपणे तो पक्ष मोठा होतो आणि म्हणून हा जनशक्ती प्रहार पक्ष हा महाराष्ट्रभर पसरलेला पक्ष आहे आणि विधानसभेला दीडशे जागा उभे करण्याची ताकद ठेवतो आदरणीय वचु भाऊ कदाचित काही लोकांचा असा गैरसमज होईल कि काल मी राजीनामा दिला आणि आज तुमच्या पक्षात प्रवेश केला म्हणजे आता प्री प्लॅन होता का किंवा पूर्वनियोजित होतं का मी अतिशय स्पष्ट भाषेत सांगतो काहीही पूर्वनियोजित नव्हतं कालची तारीख होती सतरा मी फक्त खतरा जाणवून दिला पण आमच्याच पक्षातील काही लोकांनी माझ्याबद्दल चुकीच्या वावळ्या उठवल्या की त्यांनी तलवार मॅन केली राजीनामा वापस घेतला मी अजूनही तीन दिवस थांबणार होतो शांततेने विचार करणार होतो नंतर माझी भूमिका मांडणार होतो कारण काल ज्या ज्या पत्रकारांचे मला फोन आले त्यांना मी एकच सांगितलं होतं की माझ्या पक्षश्रेष्ठींनी अजून निर्णय दिला नाही आहे तीन दिवस मी थांबणार आहे परंतु भाऊ ज्या नेत्याला कार्यकर्त्याच्या घरी जाऊन विचारपूस करायला दोन मिनट वेळ भेटत नाही त्या नेतृ सतरा वर्ष माझ्या जीवनातले मी दिले जवानी पासून ते आजपर्यंत सतरा वर्ष सातत्याने दिले आता ते आहेत कि गंदा आदमी है अच्छा हो गया चले हो गया अरे मैं गंदा आदमी था तो सतरा सल ने रखा इसका जवाब पहिले दो आदमी एक दिन में गंदा नाही होताय सतरा साल जितू दुधाने गोड होता सतरा वर्ष जितू दुधाने गोड होता आणि आज जितू दुधाने कडू झाला अरे जितू दुधाने झाला तो बच्चू कडूचा झाला आणि आता मी काय करायचंय ती पुढची दिशा मी ठरवणार आहे आज मी जास्त वेळ घेणार नाही पण माझ्या माय माऊल्यांना माझ्या युवकांना माझ्या सर्व नागरिकांना सांगतो अचाल पुरात या आधी मी अनेक सभा घेतलेल्या आहे प्रत्येक ठिकाणी सभा घेतलेल्या आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी सभा घेताना नेहमी मी भाषेचं बंधन पाळतो मर्यादा पाळतो शब्दांची ताकद मला समजते शब्द कुठे कसे वापरावे शब्दाचा अनर्थ कसा होतो त्यामुळे मी शिष्टाचार संस्कृती आणि परंपरा सोडून कधीच वागलो नाही भविष्यातही वागणार नाही उद्या माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जातील माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील माझ्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण करण्यात येतील पण काळ हा अंतिम सत्य असतो काळ सांगेल मी चूक आहे की बरोबर आहे पण माझी विनंती आहे का माझ्या जुन्या पक्ष नेतृत्वाला की मी आजपर्यंत सभ्यतेने वागलो मर्यादा सोडली नाही पण तुम्ही जर मी क्रियेला प्रतिक्रिया कधी देत नाही आजही मी तुमच्याबद्दल आदर बाळगतो माझ्या जुन्या नेतृत्वाला मी सांगतोय की तुमच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे पण तुमच्या भावती जे काय कोंडाळ झालेला आहे आणि ते कान जे तुमचं भरण्याचं काम करताय नेता हा कच्च्या कानाचा नसावा नेता हा सच्चा मनाचा असावा तरच तो कार्यकर्ता मोठा होतो एवढं कृपया लक्षात घ्या या ठिकाणी पुनश्च्या आम्हाला बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि प्रामाणिकपणे निष्ठेने समर्पणाने प्रहार जनशक्ती पक्षाचं काम मी पूर्ण इमानदारीने करेल कदाचित उद्या माझ्यावर हमला होऊ शकतो कदाचित माझ्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की माझ्यावर कमी जास्तच माझ्या जीवाचं काही कमी जास्त होईल याची कृपया आपण दक्षता घ्यावी आणि त्या पद्धतीने संरक्षण पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो आपल्या सर्वांची रजा घेतो बच्चू भाऊ कळू तुम्हा बनव